स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजे संस्थानिक आणि स्वातंत्र्योत्तर काळात थोर भारतीय नेते स्वातंत्र्य सेनानी समाजसुधारक आणि उद्योजकांची दर्जेदार व्यक्तिचित्र रंगवणारे चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर. गोपाळ देऊस्कर यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 साली महाराष्ट्रातील अहमदनगर इथं झाला. गोपाळ अवघ्या 2 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडिलांचं छत्र हरपलं आणि मग गोपाळ आणि त्यांच्या बहिणीचा म्हणजेच शांताचा सांभाळ 1921 पर्यंत अहमदनगरच्या नातेवाईकांनीच केला. गोपाळ 10 वर्षांचे असताना या बहीण भावांची रवानगी हैदराबाद इथं असणाऱ्या चित्रकार रामकृष्ण वामन देऊस्कर म्हणजेच गोपाळच्या काकांकडे करण्यात आली. रामकृष्ण देऊस्कर हे हैदराबाद संस्थानचे राजचित्रकार होते. त्यांनी गोपाळ देऊस्कर यांच्यातील कलागुण ओळखून 1927 दरम्यान त्यांना सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ड्रॉइंग अँड पेंटिंगचं शिक्षण घेण्यास दाखल केलं आणि त्यांच्या राहण्याची सोय बापूराव पेंढारकर यांच्याकडे केली. देऊस्कर अवघे 2-2.5 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील गेले. नातेवाईकांनी सांभाळलं आणि प्रतिकूल परिस्थितीतनं झगडत झगडतच त्यांनी आयुष्याची मार्गक्रमणा केली. ते शिकायला मुंबईत आले तर अर्थार्जनाची साधनं शोधली आणि मग त्या दृष्टीने त्यांच्या आयुष्याचं एक ब्रीद बनलं की कष्टांनी मिळवलेली गोष्ट जरा पण वाया जाता कामा नये. चित्र काढतानाही देऊस्करांचा हा दृष्टिकोन कायम असायचा. त्यांच्या पॅलेटवर ते जेवढा रंग काढत तेवढा निश्चितच वापरला जाई. पॅलेटवर रंग उरलाय ही गोष्ट क्वचितच घडत असे. रंगकाम झाल्यावर चित्र रंगवून झाल्यावर दिवसाचं काम संपल्यावर तो रंग नीट पॅलेटवर ठेवून बाजूचं पॅलेट साफ पुसून त्याच्यावर तेलाचे 2 थेंब घालून मगच ते स्टुडिओ बंद करत. आपल्या कष्टांनी मिळवलेल्या पैशामधलं काहीही वाया घालवायचं नाही. नथिंग कम्स फ्री इन दिस वर्ल्ड हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं आणि ते त्यांनी अखेरपर्यंत कसोशीने पाळलं. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना त्यांनी भरघोस बक्षिसं मिळवली. तसंच 1930 लंडन इथं प्रदर्शित करण्यात आलेल्या त्यांच्या चित्राचं तेथील वर्तमानपत्रात खूप कौतुक झालं. 1931 देऊस्कर अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम वर्गात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. शिक्षण संपताच ते देशभरात होणाऱ्या विविध प्रदर्शनांसाठी चित्र पाठवू लागले. त्यांना अनेक महत्वाची पारितोषिकं आणि पदकं मिळू लागली. याच काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार त्यांच्या मनात बळावू लागला. तत्कालीन निझाम सरकारची शिष्यवृत्ती मिळवून देऊस्कर इंग्लंडला निघाले. त्यांनी रॉयल अकॅडमीत प्रवेश घेतला. भरपूर मेहनत करत त्यांनी फिगर ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये प्रावीण्य मिळवलं. पूर्ण युरोप फिरून तेथील अकॅडमीमध्ये पेंटिंग्स केली. देऊस्करांनी लंडनच्या रॉयल अकॅडमीत असताना 2 चित्रं रंगवली होती. एक चित्र होतं शकुंतला आणि दुसरं होतं बुल सॉलिडे. ही दोन्ही चित्रं रॉयल अकॅडमीच्या प्रदर्शनात लागली आणि 1938 ते 1940 दरम्यान ह्या 2 चित्रांवरनं महाराष्ट्रामध्ये अश्लीलतेचा वाद झाला. त्याच्याआधी ओलेतिया ठाकूरसिंगाच्या चित्रावरनं झाला होता आणि त्यानंतर हा वाद झाला, कारण त्याच्यामध्ये देऊस्करांनी त्यातल्या स्त्रिया
बुल सोलिडे म्हणजे बैलाचा पोळा, त्याच्यामधल्या स्त्रिया त्यांची छाती वस्त्रविरहित होती, अनावृत्त दाखवली होती. आणि शकुंतलेच्या चित्रातही असंच काहीसं होतं. त्यामुळे त्या काळामधल्या लोकांना ती चित्रं अश्लील वाटली, त्याच्यावर पत्रोत्तरं झाली, लेख आले, अशा अनेक गोष्टी झाल्या. पण देऊस्करांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी फक्त एकच सांगितलं, व्हॉट आय हॅव डन इज परफेक्ट, आय एम नॉट गोईंग टू बॉदर अबाउट इट. 1939 जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करत असताना त्यांचा कमल मराठे यांच्याशी विवाह झाला. मुंबईमध्ये बडोदा नरेश प्रतापसिंह गायकवाड त्यांना येऊन भेटले आणि आपल्या संस्थानात राजचित्रकार म्हणून त्यांना आमंत्रित केलं. बडोद्यामधील राजघराण्यातील अनेक व्यक्तिचित्रांमुळे त्यांची प्रसिद्धी विविध संस्थानात पसरली आणि देऊस्कर जयपूर, कुचबिहार अशा अनेक संस्थानात कामं करू लागले. कामाच्या व्यग्रतेमुळे पत्नी कमल बरोबरचे मतभेद वाढत गेले आणि 1953 सुमारास ते वेगळे झाले. चित्रकार गोपाल देऊस्कर यांचा परिचय, मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना विद्यार्थी होतो त्यावेळेस, तर तेव्हापासूनचा आहे. आणि त्यांची प्रात्यक्षिके चित्रकार पळशीकर यांनी आयोजित केली होती आणि जवळजवळ एक आठवडा म्हणजे 5 दिवस त्यांचं प्रात्यक्षिक सुरू असायचं. तर ते प्रात्यक्षिक दाखवत असताना बऱ्याच गोष्टी सांगायचे आणि त्याच्यामध्ये खूपशा म्हणजे ड्रॉईंग कसं करावं किंवा मॉडेलला पोज कशी द्यावी किंवा मॉडेल बसण्यापासून ती सुरुवात कशी करायची म्हणजे त्याचा ग्रेस कसा पाहायचा मॉडेलचा इत्यादी अनेक गोष्टी ते सांगत असायचे. मध्ये मध्ये ज्यावेळेस ब्रेक घ्यायचे, साधारणपणे 25 मिनटाचा एक ब्रेक असायचा त्यांचा आणि 25 मिनटानंतर ते विद्यार्थ्यांशी आमच्याशी बोलायचे आणि बोलताना मग विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका असतील तर ते शंका निरसन करत असत. आणि त्यांचं जे ब्रशिंग आहे ते ब्रशिंग इतक्या सुंदर पद्धतीने करायचे म्हणजे पहिल्यांदा यलो कर, रॉ सिना किंवा लाईट रेड इत्यादी रंग त्यांचे आवडते रंग होते आणि त्याचा वापर ते हमखास करायचे. त्याच्याबरोबर व्हाईट आणि ब्लॅक ह्या गोष्टींचा वापर करून म्हणजे रंगांचा ते सुंदररीतीने चित्र काढत असायच. अशा पद्धतीने ते त्यांचं जवळजवळ 5 दिवस डेमॉन्स्ट्रेशन चालू असे आणि ते डेमॉन्स्ट्रेशन शेवटच्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर मग मुलांना ते प्रश्न विचारायचे की ते चित्र करत केल्यानंतर त्याच्यामधले काय मुलांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील ते त्यांचं निरसन करायचे. संस्थानं खालसा झाल्यावर देऊस्करांनी देशातील विविध संस्था आणि श्रीमंत व्यक्तींची व्यक्तिचित्रं रंगवली, जशी की राजाराम मोहन रॉय, व्हिक्टोरिया मेमोरियल, पंडित नेहरू, दिल्ली महानगरपालिका, लोकमान्य टिळक, संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायमूर्ती. मुंबई द्वैभाषिक विधान भवनासाठी 12 फूट बाय 6 फूट आकाराचं शिवाजी महाराजांचं भव्य चित्र. व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊस्कर यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात जो मापदंड निर्माण केला त्यामागे त्यांचं अचूकपणाचा किंवा परफेक्शनचा जो काही ध्यास होता तो मुख्यतः कारणीभूत होता. देऊस्करांच्या परफेक्शनचे 2-3 नमुने आपण बघूया. देऊस्करांना शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट करायचं होतं, घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज. त्यापूर्वी त्यांनी बडोद्यामध्ये प्रतापसिंह महाराजांचं घोड्यावरचं पोर्ट्रेट केलं होतं.
आणि त्यासाठी बडोद्यामध्ये प्रतापसिंह महाराजांना त्यांनी सांगितलं की घोडा आणून उभा करा, मगच मी पोर्ट्रेट करीन. प्रतापसिंह महाराजांनी घोडा आणून उभा केला. गरज पडेल त्यावेळेला, फिनिशिंगच्या वेळेला प्रतापसिंह महाराज स्वतः त्या घोड्यावर बसायचे आणि ते पोर्ट्रेट पुढे जायचं. ज्या वेळेला महाराजांची गरज नसेल त्यावेळेला त्यांच्याच ध्येययष्टीचा माणूस त्यांचेच कपडे घालून त्या घोड्यावर बसत होतं. शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट ज्यावेळेला करायचं ठरलं, यशवंतराव चव्हाणांनी ते काम दिलेलं, देवसकरांकडे स्टुडिओ नव्हता, त्यांनी जे जे एस कुलाफाटच्या डीनचा स्टुडिओ मागितला आणि मग त्यानंतर त्यांनी सचिवांना पत्र पाठवलं त्या खात्याच्या की शिवाजी महाराजांच्या कपड्याची व्यवस्था मी करतो, त्याचा खर्च द्या आणि एक घोडा द्या ज्याच्यावर मी शोधलेलं मॉडेल बसवून शिवाजी महाराजांचे कपडे घालून बसवून मी ते शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट पूर्ण करीन. हे पत्र बघून सचिवालयातले अधिकारी मंत्री सगळेच चक्रावले. ते चव्हाण साहेबांच्याकडे गेले तर यशवंतराव चव्हाणांनी देवस्करांना असा निरोप पाठवला की घोडा देऊ पण तुम्ही पहिल्या मजल्यावरच्या डीनच्या ऑफिसमध्ये नेणार कसा आणि त्याच्या मूलमूत्राची व्यवस्था कशी करणार. मग देवस्करांनी घोड्याचा बेत बारगळवला. त्यानंतर त्यांनी घोड्याच्या आकाराचा स्टँड बनवून घेतला आणि त्याच्यावर मॉडेल बसवून त्यांनी ते शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट पूर्ण केलं. त्यांच्या या परफेक्शनचं अजून एक उदाहरण हे प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांच्या झालेलं. त्यांनी जुईलीशी लग्न केलं, उषा मोने पूर्वाश्रमीची. ज्यावेळेला त्यांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा जुईली 20 वर्षाची, देवस्कर 55 वर्षाचे आणि त्यांच्या लक्षात आलं की ती कायदेशीररित्या सज्ञान नाही आहे. त्यांनी जुईलीला समजावून सांगितलं की आपण लग्न थोडं नंतर करू, तू सज्ञान झालीस की लगेचच आपण लग्न करू. जुईली सज्ञान झाली, 21 वर्षाची झाली आणि मगच देवस्करांनी तिच्याशी लग्न केलं. 1965 सुमारास त्यांनी कुमारी उषा मोने या सुस्वरूप तरुणीचं व्यक्तिचित्र एअर इंडियाच्या कॅलेंडरसाठी काढलं. 4 ऑगस्ट 1966 रोजी ते विवाहबद्ध झाले. उषा मोने ही जुईली देवस्कर झाली. बडोद्याच्या महाराणी सीतादेवी या सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी पोर्ट्रेट करून घेतलेलं आहे आणि त्या पोर्ट्रेटमध्ये त्यांनी अंगावर अक्षरशः करोडो रुपयाचे दागिने घातलेले, हिरे, माणकं, पाचू, मोती, सोनं, काही विचारू नका. आणि ते पोर्ट्रेट सुरू केल्यावर सीतादेवींनी बाजूला बंदुका घेऊन 2 गार्ड उभे केलेले होते. त्यामध्ये सिंहासनावर बसलेल्या असायच्या थोड्या उंचवट्यावर आणि 2 बाजूला 2 बंदुका घेतलेले गार्ड उभे आणि देवस्करांना पोर्ट्रेट करायला सांगितलं. एक दिवस देवस्करांनी प्रयत्न केला पण त्यांना काही ते जमेना, कारण कोणाला समोर ठेवून किंवा कोणाला आपण काम करत असताना जवळ ठेवायची त्यांची पद्धतच नव्हती. आणि मग त्यांनी सीतादेवींना सांगितलं की प्लीज रिमूव्ह दीज 2 गार्ड्स, दे आर बगरिंग माय क्रिएटिव्हिटी, या शब्दात सांगितलं. तर त्या म्हटल्या का, मी जे अंगावर घालून बसलेली आहे ती इतकं मौल्यवान आहे, करोडो रुपये त्याची किंमत आहे, त्यात पाचू आहेत, माणकं आहेत, मोती आहेत, सोनं आहे, अत्यंत मौल्यवान हिरे आहेत. यावर देवस्करांचं उत्तर होतं ते फार महत्त्वाचं होतं, दे आर जस्ट कलर पॅचेस फॉर मी, आय डोंट केअर अबाउट इट. तर अशा वृत्तीमधून ज्यावेळेला कलावंत जगतो त्यावेळेला त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं धारिष्ट्य येतं आणि तो समोरची व्यक्ती कुठल्याही पदावरची असली तरी त्याला सुनावू शकतो आणि कलावंताचं हेच सामर्थ्य असतं. मी उषा मोने, मी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये नोकरीला होते. तिथे मला मोठे आर्टिस्ट गोपाल देवस्कर हे भेटले. मी तिथे एका स्टुडिओमध्ये काम करायची तर मला त्या कामाची आवड लागली. त्याच्यानंतर मी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये
खाली घरी जाताना तिथून जायची, मी जायची, माझी मैत्रीण जायची, तिथे वरते गॅलरीमध्ये काम करणारे सगळे आम्ही खाली गप्पा मारत नंतर डिस्पर्स व्हायचो. तर तिथे एक दिवस मला दुसऱ्या दिवशी मला देऊस करत पायऱ्यांवरती उभे असलेले दिसले. त्याने मला हाक मारली, माझी माहिती विचारली, कोण कुठली काय करतेस, इथे काय करतेस वगैरे असं मी सगळं सांगितलं. आणि मग ते म्हणाले की तू, मी इथे इथे राहतो आणि मी पेंटर आहे, तर तू मला भेटायला ये, मी तुझं पोर्ट्रेट करायचा विचार करतो आहे. तर मी असे हळूहळू त्यांच्याकडे जायला लागले, त्यांच्या कामात त्यांना मदत करायला लागले, त्यांना काय चहा पाणी जे लागेल ते. आणि ते माझ्याशी कधी असे वडील की च्या नात्याने वगैरे काही बोलले नाही, ते आर्टिस्ट आहेत आणि मी त्यांच्याकडे आज येते शिकून घ्यायला, काही गोष्ट शिकून घ्यायला, अशी ती प्रोसेस होती. आणि त्यांचं लक्ष सगळं कामात असायचं, कॅनव्हासवर असायचं, म्हणजे पेंटिंगवरती असायचं. कधी त्यांनी असं काही विचित्र गोष्ट कधी बोलले नाहीत, कधी केले नाहीत, ते मला त्यांचं खूप अपील झालं. पण त्यांचे आणि माझे संबंध जे होते, संबंध म्हणजे मैत्री नाही म्हणू शकत ना आपण आता, की ते कनेक्शन सुरू झालं ना ते शेवटपर्यंत जाईपर्यंत. खूप ग्रेट माणूस होता आर्टिस्ट म्हणून, पण माणूस म्हणून पण खूप चांगला होता. देऊस्करांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासाठी बालगंधर्वांची स्त्री आणि पुरुष वेशातील अप्रतिम व्यक्तिचित्र रंगवली. देऊस्करांचं गाजलेलं बालगंधर्वांचं स्त्री पुरुष वेशामधलं जे पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातलं पोर्ट्रेट आहे त्याच्या बाबतीत आहे. त्यातलं स्त्री वेशातलं खडा मारायचा झाला तर हे जे पोर्ट्रेट आहे त्यासाठी देऊस्करांनी उत्तम जांभळ्या रंगाचा भरजरी शालू स्वतः निवडला, विकत घेतला. दागिने जे आहेत ते दागिनेसुद्धा सोनारांकडे जाऊन पेठेंकडे ते गेले होते, पुण्यामध्ये गाडगिळांकडे गेले होते आणि त्यांनी ते दागिने त्यांच्याकडून कामापुरते उधार आणले होते. मग त्यांना बालगंधर्वांचा फोटो जो होता त्या भूमिकेमधला तो फोटो दिला, पण देऊस्करांना ते बघून रंगवावंसं वाटलं नाही. ते म्हणले हे बालगंधर्व मी रंगवणार नाही, स्त्री वेशातली भूमिका आहे, पुरुष वेशामधला फोटो असा आला आहे कारण तो देहपुरुषाचा होता, पण मी आदर्श स्त्री शरीरच रंगवीन ज्यात बालगंधर्वांचा चेहरा असेल. मग त्यांनी त्या दृष्टीने शोध सुरू केला आणि अत्रे थिएटर्सच्या लीला मेहता नावाच्या नटीची निवड केली. त्यांची जी निवड केली ती त्यांनी त्यांच्या शरीरासाठी केली, म्हणजे अत्रे थिएटर्सच्या लीला मेहता हा शालू नेसून उभ्या राहत खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत हे लीला मेहतांवरनं रंगवले. देऊस्करांना मानेसाठी आणि चेहऱ्यासाठी, हातासाठी आणि पायासाठी अजून दोन मॉडेल हवी होती. मग त्यांनी कॅमलिनच्या रजनी दांडेकर आणि अजून एका सुस्वरूप तरुणीची निवड केली आणि अशी तीन मॉडेल वापरून बालगंधर्वांचं स्त्रीवेशातलं पोर्ट्रेट पूर्ण झालं. वयाच्या साठीनंतर देऊस्करांनी 1971 पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरासाठी लोकमान्य टिळक जीवनदर्शन हे भव्य भित्तीचित्र रंगवण्याचं आव्हान स्वीकारलं. Thank you.
त्याचबरोबर या काळात ते रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचीही व्यक्तिचित्र रंगवत असत. टिळक स्मारक मंदिरासाठी त्यांनी न. ची. केळकर आणि बिपिनचंद्र पाल यांचीही व्यक्तिचित्र रंगवली. टिळक स्मारक मंदिराचं काम संपल्यावर त्यांनी व्यावसायिक कामं बंद केली. पण फर्ग्युसन कॉलेजच्या शताब्दीनिमित्त संस्थापक, प्रिन्सिपल आणि प्रसिद्ध विद्यार्थ्यांची व्यक्तिचित्र काढण्यासाठी जयंतराव टिळक यांच्या पुढाकारानं त्यांना कॉलेज आवारात तहहयात बंगला तसंच स्टुडिओ देण्यात आला. व्ही पी सिंग, पु ल देशपांडे यांच्यासारख्या महनीय व्यक्ती देऊस्करांच्या स्टुडिओत जाऊन सिटिंग्स देत हे विशेष. वृद्धापकाळी देऊस्कर आपल्या ठाम विचारानुसार स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या मस्तीत जगले. एका मनस्वी, तपस्वी, सव्यसाची अशा चित्रकाराची अखेर वयाच्या 83व्या वर्षी दिनांक 8 फेब्रुवारी 1994 रोजी झाली. चित्रकार आपल्या चित्रांद्वारे अजरामर झालेला असतो.